नमस्कार, मी प्रीती अटवार, मी सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र खरीप हंगाम वीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे। आज आपण पेरणीपूर्वी जे धानावर प्रक्रिया केली जाते त्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे। तर आपल्याकडे हे थायरम आहे आणि लागणारे साहित्य थायरम आहे, बायोला आहे आणि 1 किलो धान आहे। तर यामध्ये मी काय करणार आहे, हे जे थायरम आहे हे 3 ग्रॅम याच्यात टाकणार आणि त्याला पूर्णपणे छान एकजीव करणार। याला पूर्णपणे छान एक मिक्स करायचा आहे, चांगला एकजीव करायचा आहे आणि हे एकजीव केल्यानंतर परत याच्यामध्ये बायोला आपण याच्यामध्ये थायरम टाकलेलं आहे आणि या थायरममुळे काय होते की आपल्या आपल्या शेतात लागणारे जे कीटक आहेत, रोग आहेत, जंतू आहेत, कुठलेही म्हणजे प्रत्येक प्रकारचे कीटक जे आहेत ते हे नायनाट करतो, याच्यामुळे नाहीसा करतो, त्याच्यामुळे कुठलेही रोग जंतू लागणार नाही आणि आपल्या जमिनीची सुपीकता छान वाढते। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत बायोला 25 ml, हे बायोला टाकल्यानंतर परत याला पूर्ण एकजीव करायचं आहे छान। आणि हे एकजीव झाल्यानंतर याला छान सावलीमध्ये सुकवायचं आहे आणि हे सुकल्यानंतर हे आपल्या पेरणीसाठी तयार होते। आणि हे बायोलामुळे ह्या बायोलामुळे काय होते की आपल्या जमिनीची जी सुपीकता आहे ते छान वाढते, फुटवे फुटतात, बियाणाला छान फुटवे फुटतात आणि अंकुर छान फुटतात, उत्पन्न याच्यामुळे चांगलं होते, जीवाणूची क्षमता वाढते आणि उत्पादन क्षमता चांगली होते, मुळांची क्षमतासुद्धा त्याच्याने छान वाढते। त्याच्यामुळे आता ही सुकल्यानंतर हे पूर्ण पेरणीसाठी तयार असतात। धन्यवाद।